सर्वांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा या सत्रामध्ये. घड्याळामध्ये लक्ष केंद्रित केलं तर 3:30 म्हणजे 3:30 वेळ. आणि नक्कीच या वेळेमध्ये आपण बघितलं तर सेकंड राऊंडचा जर विचार केला तर शेवटचा सामना ज्यामध्ये आपण पाहतोय पीर बाबा स्पोर्ट्स पापडे विरुद्ध चंदुका स्पोर्ट्स सारजा. टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली. गोलंदाजी मार्कवर निलेश. स्ट्राईक एंडकडे संदीप दिंडा पाहायला मिळतोय आपल्याला. निलेश बंद्रे पहिला चेंडू पाहिला आपण लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. खाली क्षेत्रामध्ये चेंडू लँड होतो मात्र मिळते एक धाव. सुरुवात महत्वाची आहे आणि सुरुवात एकने झाली. एकचा जर विचार केला तर जवळजवळ या जगामध्ये 1 रुपयामध्ये काय मिळते तर विचार केला ना तर 1 रुपयामध्ये जेवण मात्र ज्या अशा खेळाडूंना मात्र दिलं एक अशा खेळाडूच्या माध्यमातून दिलं जाते. गौतम गंभीर दिवसाला 5,000 लोकांना पाहिलं आपण तर 1 रुपयामध्ये जेवण मात्र पुरवतात. नक्कीच असा दिलदार खेळाडू म्हणजे गौतम गंभीर. मात्र इथे पाहिलं आपण बॅटची कडा विकेट मिळाली आहे. मोठी विकेट पाहतोय आपण कारण की आज जवळजवळ या खेळाडूचा दिवस नाही आहे. सलग मी म्हणे ऍक्शन रिप्ले दर्शवला गेलाय कारण की पहिल्या मॅच मध्ये सुद्धा अशाच पद्धतीने आउट झाला होता आणि या मॅच मध्ये सुद्धा तशाच पद्धतीने आउट होतोय. आकाश बॅक टू द डगआउट आणि पहिला धक्का पाहायला मिळते इथे दिला जातोय चंदुका स्पोर्ट्स सारजा या टीमला. जवळजवळ पण विचार केला ना तर गौतम गंभीरचा उल्लेख करतोय जो एक असा महान खेळाडू का आहे कारण की आतापर्यंत ज्याच्याकडे कशाची कमी आहे. जेव्हा कॉमेंट्रीचा विषय आला नक्कीच त्याला विचारलं की कॉमेंट्री का करतो तर त्याने सरळ उत्तर सांगितलं की नक्कीच मी दिवसाला 5,000 लोकांना 1 रुपयामध्ये जेवण पुरवतो आणि त्या जेवणाचा खर्च आपण वर्षाला पाहिलं ना तर जवळजवळ 3 करोड पर्यंत येतोय आणि नक्कीच ते काम मात्र करतो त्यासाठी मी कॉमेंट्री करतो. आणि असा हा महान खेळाडू म्हणजे गौतम गंभीर त्याची नक्कीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये विचार केला की एक जिथे विकेट मिळवली निलेशने चांगली गोलंदाजी. निलेश बंद्रे पण पाहिलं तर त्याच्या माध्यमातून विकेट टेकिंग गोलंदाजी इकॉनॉमिकल गोलंदाज पाहायला मिळतोय. इथे आडव्या बॅटचा वापर केला होता. बॉलर बॅक कॅच आहे आणि इथे आपण पाहिलं तर नक्कीच हा कॅच पकडला गेलाय. कॉटन बॉलची संधी होती आणि ती प्राप्त केली. विकेट मिळवली येते दुसरी या षटकामध्ये ज्या संघाने मात्र आत्ताच एक चांगल्या संघाला मागे सोडलं आणि त्या संघाचा जर विचार केला ना तर इथे कुठेतरी थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. सुशांत सुद्धा बाद झाला. धनेश मैदानाच्या आतमध्ये येते नंबर 4 वर. निलेश चांगला गोलंदाज आहे आणि त्याच्या समोर चांगला खेळ करावा लागेल. चांगली रणनीती वापरावी लागेल आणि या मैदानाचा जर विचार केला ना तर एका चांगला गोलंदाज आपण पाहू शकतो. एखाद्या चांगल्या फलंदाजाला रोखायचं असेल तर एक स्ट्रॅटर्जी वापरतोय आणि स्ट्रॅटर्जीचा जर विचार केला ना तर एक चालक विकेट किपर एक आणि चालक गोलंदाज हे दोघांचा जर तालमेल असेल ना तर चांगल्या फलंदाजाला अडचणीमध्ये आणलं जात आहे. इथे टायमिंग तितकं चांगलं झालं नाहीये. मिड विकेटला शतरक्षक आहे तिथे. सहज सोप्पा झेल मात्र कलेक्ट केला जातोय आणि दुसरा धक्का बागोबाग दिला जातो या मागच्या चेंडूवर कारण की याआधी पाहिलं आपण तर चौथ्या चेंडूवर विकेट आला होता आणि पाचव्या चेंडूवर विकेट आलाय. तत्परती आपण पाहिलं तर या षटकामध्ये हा धक्का क्रमांक 3 आहे. फलकावर पाहिलं आपण तर 2 धावा आहेत. एकच धावा आहे मात्र जिथे आपण पाहिलं तर नक्कीच थोडस मिसअंडरस्टँडिंग झाली होती आणि ती सुधारणा केली. 5व्या क्रमांकावर आलाय नवनाथ. एक धाव म्हणजे जी आपण पाहिली होती संदीपच्या बॅट मधून त्याच्या व्यतिरिक्त एकही धाव आलेली नाहीये. नवनाथ वळवी मैदानाच्या आतमध्ये मात्र इथे बघितलं ना की संदीप स्ट्राईक घेत नाहीये. काय झालंय तर पहिलं एक अप्रतिम दर्जाचं षटक उत्तम दर्जाचं षटक ज्या षटकामध्ये फक्त धाव 1 विकेट आले 3 आणि त्यामुळे आपण पाहिलं ना की इथे आता या मॅचचा विचार केला ना तर 3 षटकाच्या या मॅच मध्ये चंदुका स्पोर्ट्स सारजा संघ जो या आधीच्या मॅच मध्ये जर विचार केला ना अगदी ज्या प्रकारे वाघासारखा खेळत होता मात्र आपण पाहिलं तर या मॅच मध्ये थोडासा डगमगला गेलाय.
कारण की पीर बाबा स्पोर्ट्स पापडी चा गोलंदाज आपण बघितलं, व्हेरिएशन स्पेशलिस्ट गोलंदाज पाहायला मिळतोय त्याच्यामध्ये. निलेश बंदरे पाहिला आपण, लेग ब्रेक, ऑफ ब्रेक, स्लोअर वन आपण पाहिला, बाउन्सर आणि नक्कीच धीमागतीची गोलंदाजी. मिश्रण विविधता त्याच्याकडे आहे आणि त्याच्यासमोर आपण बघितलं की हे फलंदाज सपशील नाकामी राहिली आहे. मात्र इथे संदीप खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्याकडून जाता आशयची किरण आहे, उमेदची किरण त्याच्याकडेच आहे. जयेंद्र वागे गोलंदाजी मार्गवर, स्पिन अटॅक, स्लोअर वन चेंजअप पेस केला जातोय. इथे पाहिला आपण स्लॉक काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे एक अनिर्धाव चेंडू. अडचण कायम आहे चंदुका स्पोर्ट्स सारजा या टीमची, अडचणीचं कारण बनलेत गोलंदाज पीरबाबा पापडी या टीमचे. यावेळेला बघितलं शपळ घेऊन फाईनला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाते डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, अंतिमच्या क्षणाला चेंडूला अडवला गेलाय. तत्पूर्वी पाहतोय आपण चांगला ताळमेळ, दोन धावा मिळाल्यात. ती दोनच्या व्यतिरिक्त धावा घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये कारण की संदीप स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या टीमसाठी. त्याच्याच बॅटमध्ये धावांची अपेक्षा आहे आणि ती मात्र अपेक्षा पुरवण्याचा तो प्रयत्न करेल. आपला संघ मात्र पूर्ण माझ्यावर टिकून आहे आणि त्याच्यासाठी तो लढणार आहे, संघर्ष करणार आहे. यावेळेला चांगला फटका खेळलाय, अगेन्स्ट द स्पिन पाहिले, चेंडूला पाठवून दिलंय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून, हा आलाय षटकार. चांगला फटका, चांगलं टायमिंग पाहायला मिळालं संदीपचं आणि चांगला शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं. अगेन्स्ट द स्पिन खेळत असताना एक मोठा फटक्याची गरज होती. धावसंख्या 9, कमीत कमीत 25 धावसंख्येचा जरी पल्ला गाठावा लागेल, अजून सुद्धा 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे तुमच्याकडे आणि चांगलं प्रदर्शन करावं लागेल. शपल झाला होता, पुन्हा एकदा फाईडला खेळलं जातंय. नक्कीच आपण बघितलं स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाते, चेंडूची फेकी येते, बॅकअप आहे. थोडासा थ्रो आपण बघितला ना तर कमजोर थ्रो होता, मात्र संदीप जास्त फायदा घेऊ शकला नाहीये आणि त्याला धावा 2 हव्या होत्या, आता तसं झालं नाहीये. आता जी मिळाली एक धाव मिळाली त्याने काम चालवावं लागेल नवनातला. आता मात्र वेळ सध्या तरी आपण बघितला ना, विचार करावा लागेल की दोन चेंडूमध्ये कशा पद्धतीने खेळ करायचा आहे. स्पिन अटॅक आहे, मात्र चांगला विचार आहे, चांगला आगाज आणि चांगला परिणाम आहे आणि हा षटकार आहे. बिग हिट, विचारत पडला चेंद्र सुद्धा, कारण की चांगल्याहून चांगला फलंदाज माझ्या गोलंदाजच्या समोर कमी पडतोय आणि नवनाथने षटकार मारलाय म्हणजे विचार तर पडणारच त्याला. या षटकाराची गरज होती, तो गरजेयुक्त षटकार आलाय. धावसंख्या 16 धावा. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकामध्ये, वेट केला चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. पहिला आपण तर षटकाची झाली या समाप्ती, दोन षटकाच्या समाप्तीनंतर 8 सरासरीने 16 धावा. पाण्याची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. विनंती करतोय की पाणी घेऊन जा, सध्या तरी आपण पाहिलं ना तर उद्याचा दिवसाचा खूप महत्वपूर्ण विचार करणार आहोत. उद्याचा दिवसाचे जर एकूण विचार केला ना ते 12 संघ आपल्याला पाहायला मिळतील आणि कोणते संघ आहेत ते सुद्धा आपण पाहणार आहोत उद्याच्या दिवसामध्ये. या मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवसामध्ये जर विचार हाच असेल की उद्याच्या दिवसामध्ये सकाळी ठीक 9 सर्व संघाने उपस्थित राहायचं आहे, कारण की आपण जर पाहिलं ना तर 5 दिवसीय ही टुर्नामेंट आहे आणि त्यामुळेच आपण सुरुवात लवकरच लवकर करणार आहोत आणि त्यामुळेच आपण जर विचार केला तर उद्याच्या दिवसाला लवकरच सुरुवात होईल, जेणेकरून आपल्याला संध्याकाळच्या सत्रापर्यंत ना नक्कीच वेळेच्या आधी हे सामने पार पडायचे आहेत. उद्याचा दिवस आपण बघितला, पहिला सामना पाहायला मिळणार आहे अब्बू स्पोर्ट्स खाडे विरुद्ध अष्टभुजा लहुपाडा. सूर्यकांत गोलंदाजी मार्क वर आलेला आहे तिसऱ्या षटकामध्ये. संदीप स्ट्रगल करतोय, ज्या संदीपने पहिल्या मॅच मध्ये धमाकेदार फलंदाजी केली होती त्या संदीपला स्ट्रगल करावा लागलाय. एक षटकार जरूर त्याच्या बॅट तूत मधून आलाय, मात्र त्याच्या व्यतिरिक्त स्ट्रगल करतोय. आणखीन एक चेंडू मात्र मिस केला जरूर जातोय, मात्र दुसऱ्या बाजूने धाव मिळेल. फलंदाज बाद
पंपिंग क्रीज मधून आपण पाहिलं तर नक्कीच पुढे आला होता आणि हे पाहिलं गेलं होतं. पंचांची संमती मात्र मिळाली नव्हती आणि नक्कीच हे पुढे गेला हे पाहिलं गेलं. यष्टी रक्षकाचा जर विचार केला, हितेशने चालकी दाखवली आणि लगेचच फलंदाजाला बाद केला. रनआउटच्या स्वरूपात विकेट जरूर मिळेल. तर मी विनंती करेन की जे पुढील दोन संघ आहेत ज्याचे कर्णधार ज्यामध्ये आपण विचार केला गावदी कोहली टीमचे कॅप्टन्स आणि त्याचनंतर साई कृपा विरार फाटा टीमचे कॅप्टन, आपण तयारीत राहा आणि इथे ड्रॉसाठी यायचं आहे. इनिंगमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत. इथे झालंय काय तर नक्कीच थोडीशी मिसफील झाली होती, मात्र धाम मिळाली एक. तर इनिंगमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत तर नक्कीच ट्रॉफीमध्ये प्रवेश झालेल्या संघांचा जर विचार केला. वटाफटका खेळण्याचा प्रयत्न, सूर्यकांत जेल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि व्हाट अ कॅच, व्हाट अ ब्रिलियंट टेकिंग. आणि जे अंतर होतं, जे डिस्टन्स होतं, पाहिलं गेला चेंडूला की बराचसा वेळ हवेत आहे. सूर्यकांत पाहिला आपण तर लगभग मी म्हणेन की 38 सर्कलपर्यंत जर पाहिलं तर जो प्रवास होता त्याने केला होता हा जेल टिपण्यासाठी आणि नक्कीच यशस्वी सुद्धा ठरला आणि एक उत्तम दर्जाचा झेल मात्र पकडला गेला. विकेट मिळाली आहे संदीपची. धावसंख्या पाहिली आपण तर स्थिर आहे 18 धावा. अभिषेक मैदानाच्या आतमध्ये अभिषेक गंगडा आपल्या टीमसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. या षटकाचा जर विचार केला, चेंडू टाकून झाले 4-2 चेंडू आहेत आणि या दोन चेंडूमध्ये चांगली फटकेबाजी करायची आहे, चांगल्या धावा अर्जित करायच्या टीमसाठी. फुलटस क्या बात है, आले आले पाहिलं आपण षटकार लगावला जातोय. आणि नक्कीच आपण पाहिला तर अभिषेकचा विचार केला, ज्या पद्धतीने त्याला फलंदाजीसाठी पाठवून दिला आणि नक्कीच इथे सूर्यकांतने तर मी म्हणेन निमंत्रण दिलं इथे फलंदाजाला. आणि नक्कीच निमंत्रण दोन्ही हाताने स्वीकारलं गेलं. अभिषेकने षटकार लगावला आणि हा षटकार मात्र आपण बघू शकतो फलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढवतोय. धावसंख्या 24 वर गेली आहे. चांगला फलक, धावफलक चांगला आता पाहायला मिळत आहे कारण की याच धावफलकाच्या जोरावर चांगली फाइट केली जाऊ शकते या मैदानाच्या आतमध्ये. 24 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. तिथं आपण बघितलं ना तर या इनिंगमध्ये असं वाटलं होतं की पहिल्या षटकानंतर कुठेतरी मागे पडेल, मात्र नाही. योग्य त्या वेळापर्यंत आपण पाहिलं तर जी वेळ मात्र आपण बघितली ना थोडीशी बदलली होती. पीरबाबा पापडी या टीमच्या बाजूने मात्र ती बदलण्याचा प्रयत्न केला आहे. मोठे फटके आलेत. आता इथे आपण पाहिलं तर चांगली फाईट दिली जाईल, बरोबरीची लढत पाहायला मिळेल. एक चेंडू शिल्लक आहे. सूर्यकांत गोलंदाजी मार्गवर आहे. मात्र आपण बघितलं की सूर्यकांतला जर षटकार पडलाय नक्कीच आपण पाहू शकतोय की थोडासा दडपण त्याच्यावर सुद्धा असणार आहे. इथे दिशेवर नियंत्रण नाहीये, दिशेवर नियंत्रण आहे. दिशाहीन गोलंदाजी, वाईट चेंडूची नोंद केली जाते. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाम येते. तीन संघ आपण विचार केला तर नक्कीच गावदेवी कोहली चिंचोटे हा संघ, विरार पाटा आणि इथे झेल. झेल आले शेवटच्या चेंडूवर आणि विकेट मिळालाय. त्याचे तीन संघ आपण पाहिले ना तर नक्कीच ज्यामध्ये जर विचार केला तर एक संघ आपल्याला गावदेवी कोहली चिंचोटे पाहायला मिळेल, दुसरा संघ साईकृपा विरार पाटा आणि तिसरा संघ जर आपण पाहिला ना तर विजेता संघ. म्हणजे तो कोणताही संघ असेल आपण सांगू शकत नाहीये कारण की इथे आपण पाहिलं ना की शेवटच्या बॉलवर आणि विकेटने जर हॅलो तर शेवटच्या चेंडूवर आलेली विकेट आणि विकेटने जर विचार केला ना तर 39 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा फलकावर लागल्यात आणि 26 धाव्यांचं लक्ष्य, टार्गेट 26 रन्स आहे. आता आपण पाहिलं ना तर जिथे ड्रॉ
डेज तयार झालेले आहेत आणि दोन कर्णधार सुद्धा आलेत आणि दोन प्रतिनिधी सुद्धा इथे आहेत आणि त्या दोन प्रतिनिधींना रिक्वेस्ट असेल की आपण लक्ष द्या इथे ड्रॉकडे. आज आपण बघितलं तर कोहलीची जोडी टीमने खूप आराम केला आहे सकाळच्या सत्रापासून. मला वाटतं अजून आराम पाहिजे का? नक्कीच आणखी आरामची गरज आहे. दुसऱ्या बाजूने सहा विरार पटेल संघसुद्धा पाहतोय आपण. पंकजदादांचा संघ आहे, पंकजदादा नक्की संघ, ते आरामाची गरज आहे मला वाटते त्यांना सुद्धा. आणि प्रत्येक यावेळेला आरामच शोधण्याचा प्रयत्न करतील. मात्र तसंही म्हटलं जातंय ना, आराम हराम होत आहे. मात्र आपण बघूया की आता इथे ड्रॉ काढले जातील. आयोजक विशाल दादा आपण पाहतोय, त्यांच्या माध्यमातून इथे ड्रॉ मात्र रेडी होत असताना पाहायला मिळतात आपल्याला. तर आदरणीय सन्मान्य जयजी राठोड सरांचा इथे झालं शुभागमन. वेलकम दादा, आपलं सहर्ष स्वागत या ट्रॉफी मध्ये, अष्टभुजा ट्रॉफी 2023 मध्ये. नक्कीच मान्यवरांचं इथे आगमन झालंय. आणि नक्कीच जयेश दादा इथे आले आणि जयेश दादांच्या शुभ हस्ते आपण या ड्रॉ काढणार आहोत. नक्कीच एक ड्रॉ काढला येईल मात्र आपण पाहू शकतो. हा ड्रॉ ठेवा दादा आपल्या हातात. तर आपण जो बायचा ड्रॉ आहे तो नक्कीच माझ्या हातात आहे. पाहूया आता मॅच कोण आहे. हॅलो साई कृपा विरार फाटा विरुद्ध विजेता संघाला बाय मिळते म्हणजे साईकृपा विराट पाटा विरुद्ध गावदेवी कोहलीची ड्रॉ सुद्धा काढलेली आहे. ते बघा ड्रॉ पाहू शकतोय आपण आणि टॉस करून घ्या दादा लगेचच. कारण की पुढील संघाचा जर विचार केला तर जो संघ इथून जिंकेल तो संघ येईल आजच्या दिवसामध्ये शेवटच्या सामन्यामध्ये. हीच मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे तो म्हणजे साईकृपा विराट पाटा विरुद्ध गावदेवी कोहलीची. पहिला बॉल पहिला आपण तर क्रीजच्या बाहेर हाताळणी केली. लक्ष आहे 26 धावांच आणि या 26 धावांच लक्ष वाटला करत असताना आपण पाहिलं ना तरी इथे 9 चेंडूची हाताळणी केली. 9 चेंडूची हाताळणी केली आणि लगेच पंच म्हणतात की इथे फ्री हिट. आणि फ्री हिटचा जर विचार केला तर नक्कीच इथे चेंडू खेळण्याची संधी मिळतीय चैंद्राला. फ्री हिटचा बॉल होता मात्र हा बॉल गमावलाय. टॉस करतोय आपण. नक्कीच जयेश दादा राठोड्याच्या शुभ असते आणि टॉस केला जातोय आपण पाहिलं ना तर. नक्कीच हा टॉस दोन संघाच्या दरम्यान सिक्का उचलता हुआ आणि सिक्का कोणाच्या बाजूने जातोय पाहूया आपण. अडवेबरचा वापर केला जातोय. शतरक्षक आहेत मात्र फरक नाही पडणारी आहे. इथे पहिला फटका चांगला झाला, टायमिंग सुद्धा प्रॉपर झालं आणि चेंडू निघून गेला सीमार्शीच्या पलीकडे 6 धावांसाठी. साईकृपा विराट पाटा टीम पाहिला पण तर टॉस जिंकते आणि नक्कीच त्याचा डिसिजन कळेल मात्र आपण पाहिला तर टॉस पेंडिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्की टॉस झाला डिसिजन पेंडिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळते. सध्या तरी षटकार आला आहे जयंद्रच्या बॅट मधून धावसंख्या 7. मोठा फटका पुन्हा एकदा पाहिला. ओ व्हॉट अ कॅच, व्हॉट अ कॅच, व्हॉट अ ब्युटिफुल टेकन, क्या बात है, सुपर गेम चेंजिंग कॅच ठरू शकते या स्पर्धेमध्ये या मॅच मध्ये. धनेश वाघ आणि काय अफुलातून जे वन हँड टेकन कॅच. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण जर विचार केला तर रिप्लेचा तर ज्या क्षणाला पाहिलं एक अगदी बोक्याच्या क्षणी जम्प लगावला धनेशने आणि जो चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे जाणार होता आणि त्या चेंडूला मात्र पाहिला पण तर नक्कीच इथे एका हातामध्ये कलेक्ट केलं आणि व्हॉट अ ब्युटिफुल कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळतंय मिस्टर धनेशच्या माध्यमातून. टॉस जिंकलाय साईकृपा विराट पाटा या टीमने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय गावदेव कोहली या टीमला. सज्ज राहायचं
पुढील मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या मॅचचा जर विचार केला ना, मॅच मात्र ऑन होते की काय, कारण की इथे षटकार आला होता, त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धनेशचा एक अचूक झेल निलेश बांद्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मात्र चंदुका स्पोर्ट्स आडच्या संघाने अनेक संघांना मात्र पराभवाचं पाणी पाजलंय. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये नामांकित संघांना त्याने पराभवाची छायेत नेऊन सोडलंय. असा संघ पाहिला आपण, मात्र सध्या पाहिलं तर 8 धाव फलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल, एक चांगली विकेट मिळवली आहे. इथे स्लॉग केलाय, शतरक्षकाकडून चुकी झाली आहे. झेल पकडायला हवा, चांगला झेल होता, चांगल्या खेळाडूचा झेल होता, पकडायला हवा होता, मात्र चुकी झाली. आणि नक्कीच आपण पाहू शकतो की ही चुकी महागात पडेल. हेच म्हटलं गेलं इथे, हितेश हेच म्हणतोय की नक्कीच आपण पाहतो एक आत्ताच विकेट गमावली आहे. दुसऱ्या बाजूने जर विकेट गमावली असती आहे ना, तर मॅच कठीण गेला असता. कारण की हितेश गणेशकर सध्या तरी आपण बघितलं ना की थोडासा अनफिट पाहायला मिळतोय, मात्र थोडासा इंजर्ड जाणवतोय, आणि नक्कीच त्याचा फटका या टीमला बसू शकतोय. मात्र महत्वपूर्ण गोष्ट आहे की निलेशची विकेट मात्र इथे कमवायला हवी होती, मात्र ती गमावली आहे. धाव संख्या फलकावर 9. 29 विचार केला या 5 दिवसांमध्ये तर 60 संघ, आणि त्या 60 संघांपैकी आपण विचार केला तर 5 टॉप 5 मध्ये कोणते संघ येत आहेत पाहणार आहोत आपण. खराब शतरक्षण इथे पाहिलं आपण, कव्हर डाईव्हचा फटका पाहायला मिळाला, आणि नक्कीच या आउटफील्डने चांगल्या चांगल्या संघांना आणि चांगल्या चांगल्या खेळाडूंना मात्र दगा दिलाय. त्याचाच मोबदला पाहायला मिळते, तेच उदाहरण पाहायला मिळते. आणि इथे चौकार, धावसंख्या 13. 13 धावींची गरज आहे आणखीन सुद्धा सामना जिंकण्यासाठी. मात्र सुरुवात जी प्रकारची झाली आहे ना, चांगली झाली आहे पीरबाबा पापडी टीमसाठी. दिवस अटेम करण्याचा प्रयत्न होता इथे पाहिलं आपण तर एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय, आणि नक्कीच डॉट चेंडूच्या सहाय्याने जर विचार केला ना तर षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फळकावर आपल्याला पाहायला मिळतात 1-13 अशी सुरुवात मिळाली आहे. 12 चेंडू आणि 13 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतो एक महत्वपूर्ण मुकाबला, दुसऱ्या फेरीचा हा शेवटचा मुकाबला, ज्यामध्ये जो संघ जिंकेल त्या संघाला मात्र वाटचाल मिळाली आजच्या दिवसामध्ये अंतिमच्या फेरीमध्ये. म्हणजेच आपण बघितलं तर नक्कीच क्वालिफायर होण्याची संधी मात्र प्राप्त होऊ शकते. मात्र त्या मॅचचा जर विचार केला तर त्या आधी आणखीन एक मॅच होणार आहे, तो म्हणजेच साई कृपा विरार पाटा विरुद्ध आपण पाहणार आहोत गाव देवी कोहली चिंचोटी अशी लढत पाहायला मिळणार आहे. एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल, आणि या बॅटलचा जर विचार केला ना तर ॲप्पी सारख्या खेळाडू आपल्याला जर पाहायला मिळेल त्या टीममध्ये. एक अटॅकिंग क्रिकेटपटू या पालघर जिल्ह्यामध्ये नक्कीच त्याचा नावाचा बोलबाला राहिला आहे. स्वयंका किंग म्हटला जातो, आणि नक्कीच सातत्याने आपण बघितलं मागच्या अंगामध्ये पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सुद्धा खेळला गेला, तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या सामन्यामध्ये. एक नामांकित खेळाडू या पालघर डिस्ट्रिक्टचा. इनसाइड आउटचा फटका खेळला गेला, इनफील्डच्या वरून चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि निघून गेलाय सीमा रेखापार, आणि हाला चौकार. निलेशचा जो झेल सोडला होता ना, तो झेल महत्वपूर्ण का होता त्याचं उदाहरण पाहायला मिळते आपल्याला. एक येथे चौकार जर प्राप्त करत असताना धावसंख्येला आकार देतो 17 धावा. ऑन साइडला अलॉंग द कार्पेट पाहतोय जिथे चांगलं शतरक्षण झालंय, सिंगल धाव मात्र मिळते. विकेट टेकिंग गोलंदाजी करायला हवी इथे चंदुका स्पोर्ट्स सारदा संघ. कमबॅक करू शकतो इथे जवळजवळ आपण विचार केला ना तर 18 धाव फलकावर, म्हणजेच अजून सुद्धा 8 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 8 धावा. विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल, डॉट चेंडू हातावी लागतील. मोठा फटका खेळायला गेला इथे बॅट मधून येतोय, हा बिग हिट मिड विकेट सीमा पार, A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. षटकाराने चित्र पलटलं गेलं. आता पाहिलं आपण तर 2 धावांची गरज, फक्त 2 धावांची गरज. पीरबाबा स्पोर्ट्स पापडी या संघाच्या समोर जर विचार केला ना
तर नक्कीच आज पुन्हा एकदा जी ऑपॉर्च्युनिटी येताना पाहायला मिळते, कारण की हा संघ हा सामना जिंकला तर नक्कीच संधी मिळू शकते की आजचा पुन्हा एकदा क्वालिफायर होण्याच्या दिशेने वाटचाल करत असतात. मात्र यावेळेला पाहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू, चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय आणि या शतरक्षकाने एक अप्रतिम झेल पकडला गेला धनेशच्या माध्यमातून, मात्र झेल पकडला, विकेट बहाल झाली आहे. वेलकम भावेशजी बाबर, आपलं हार्दिक असं स्वागत असेल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या प्रमुख पदाधिकारी पाहायला मिळतात, प्रमुख घटक पाहायला मिळतात. आणि काय इथे दाखल झाली आहे, तर कारण की नक्कीच इथे ॲप्पी म्हणजेच गावदेव कोहली हा संघ आपण पाहिला तर नक्कीच जिते आहे. आणि त्याच्या संघाची जी जर्सीज आपण पाहिली आहे ना, ती म्हणजेच 9192 आणि नक्की ती स्पॉन्सर्स केली आहे. हा नंबर आपण पाहिला 91-92 म्हणजेच दडलंय काय या जर्सीमध्ये, तर रहस्य दडलंय ते म्हणजे 91-92 बाबर. आणि नक्कीच आपण बघितलं भावेशजी बाबर यांचं इथे झालं शुभ आगमन. दोन धावींची गरज, जोरकस मारण्याचा प्रयत्न नवीन आलेल्या खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शैलेश भगत पाहतोय आपण. शैलेश भगत छोटा पॅकेट बडा धमाका करण्याची धमक ठेवणारा खेळाडू म्हणजे शैलेश. दिशाहीन खराब चेंडू, खराब चेंडूची नोंद मात्र केली जाईल. एका धावीची गरज आता मात्र आपण पाहतोय हा सामना जिंकण्यासाठी. आणि का म्हणतो तो छोटा पॅकेट बडा धमाका, तर हा केलाय धमाका शैलेशने, गेम खल्लास केलाय, फिनिश केलाय आणि सामना सहज विजय संपादन करतोय पीरबाबा स्पोर्ट्स पापडी टीम. कॉंग्रॅच्युलेशन. आणि नक्कीच आपण विचार केला तर चंदुका स्पोर्ट्स सारजा संघाने नक्कीच या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल मी आयोजकाच्या वतीने करतोय मनापासून आभार व्यक्त. थँक्यू सो व्हेरी मच. आपण आलात इथे या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि एक चांगला खेळ करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल मी आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅचचा विचार केला आपण तर ज्यामध्ये लो टोटल होता नाही, लो टोटलचा विचार केला ना, बॉलिंग खूप महत्वाची होती. पहिलं षटक जिथे हाताळला गेला आणि त्या षटकामध्ये फक्त एक धाव, तीन विकेट, निलेश बांदरे मॅन ऑफ द मॅच. स्पर्धेला जर विचार केला आज चौथा दिवस आहे आणि खूप चांगलं आयोजन, नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. अष्टभुजा स्पोर्ट्स लवपाडा या संघाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन या शेलार ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळत आहे. जवळजवळ संघ आपण बिलॉंग केलेला पाहिला ना तर वसई परिसरातून आपण पहिला बिलॉंग करतो.